हाय नमस्कार, मी आहे संध्या। शुश्रुतीमध्ये आपला स्वागत आहे। आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे संध्याकाळची माझी रुटीन। म्हणजे मुलं शाळेतून आलेलं नाही आहे आज। श्रेयसला काल गॅदरिंग असल्यामुळं श्रेयस घरीच होतं। श्रुतिका यायची आज, तिचा एक्स्ट्रा क्लास असल्यामुळं तिला वेळ लागला। आज माझं माहेर आहे हैदराबाद आणि सासर आहे सोलापूर, त्यामुळं तिकडचे लोक जास्त करून तेलुगू आणि हिंदीच बोलतात, त्यामुळं मला मराठी जास्त येत नाही आहे। माझं बोलण्यात काही फरक पडलं असलं, काही चुकलं असलं तर मला माफ करा। आणि शेवटपर्यंत माझा व्हिडिओ असंच बघत जावा, स्किप ना करता। काय शिकलो होतं एक्स्ट्रा क्लासमध्ये? होय ग, तुला काय काय आणायचंय? वयात आणायचे ती माझा स्वयंपाक करून घेते पटपट, मग जाऊन आणू आपण। 8-8:30 जाऊ म्हणजे गर्दी नसते। 8:30 संध्याकाळीसाठी ना चेहऱ्यात तोंड धुवायला लागत त्यांना पाणी। पाणी तर आपल्या म्हणलं मी नेले मग तुझं काय काम? श्रुतिका श्रेयस चहा पिणार आहे का? पण तुमच रोजची सवय असते ना, माझ्याशी हात निघून लावल्याशिवाय तुम्ही जात नाही। मुलं पण आलेले आहेत शाळेतून, चहा वगैरे देते त्यांना पण आणि ह्यांना पण देते। घाई घाई असते बाबा। शाळेतून आले ना, आधी त्यांना चहा बिस्किट काय तर काय द्यावं लागतो, कारण की डबा लवकर खाल्लेले असतात ना म्हणून त्यांना भूक लागत असते। ह्यांना पण 7 जावं लागतो कामाला। आता 7 गेले की रात्री त्यांनी 1-2 पण वाजू शकतात। सातचा दिवा ती लावून घेते मंदिरात संध्याकाळच्या वेळेस, कारण ह्यांनी जायचं आताच। मी पूजा वगैरे करून घेते।
क्लिक कर. काय चालू आहे? हे बघा देवांश कसा आहे येडा. बघ तिथं कोपऱ्यात असेल बशी. पीठ आहे, पीठ आता कापून आणलेलं, ज्वारीचं पीठ आहे. अग येड डोक्याची काय तू म्हणले का मी उगीच अग ज्वारीचं पीठ आहे ग पण तू असं बघायले ना काय म्हणून दाळ पण आणला दळून काकूंना सर्दीला आज गुरुवारचा वार आहे. स्वामी समर्थला पिठला भाकरी आवडतो ना म्हणून मी बेसन करणार आहे. हे बघा बेसन आणि लसूण घेतले, कोथिंबीर आणि मिरची. कारण की बेसनला ना अद्रक चालत नाहीये, अद्रक मुळे ना चवच वेगळी असते. फक्त लसूण घालायचं आणि हे सगळं ना मिक्सरमध्ये घ्यायचं, थोडस बारीक करून घ्यायचं. आता ना मी तिन्ही पण बारीक करून घेते. आधी तेल ओतून घेते थोडस. भाताची पण कुकर लावून झालेला आहे माझं. एकीकड भात आणि एकीकड वाटते की बेसन घेते. थोडस पाणी घालून आपल्याला पातळ करायचं असलं ना थोडस पाणी मिक्स करून घ्यायचं. आणि अशी मोकळं करायचं असलं की आपण डायरेक्ट पीठ टाकायचं असतं कोरडं. थोडस पातळ करून घेते. तेल तापलेलं आहे, जिरे मोहरी टाकते. बारीक करून घेतलेला हा मिश्रण आहे ना याच्यात टाकून चांगलं ह्याला खालून घ्यायचं. श्रुतीला आमचं पिठलं तर लय आवडतंय. मस्त. बाकी ही मिरची तळून झालेली आहे. आता ना मी पाणी टाकते थोडस. थोडस मीठ टाकते चवीचं अनुसार. पसार आहे ना जिथलं जिथं ठेवून घेते म्हणजे जास्त राडा उठत नाहीये. कुठून टाकते ठेवून टाकते.
आलेले आहे. चांगलं उकळायचं असतं पाणी, म्हणजे त्याच्या लसूण कोथिंबीर मिरचीचं कसं ना त्या पाण्यात रस उतरायला पाहिजे, म्हणजे चव येत असते पिठलेला. आपण म्हणतो झुणका भाकर. पीठ टाकते बघ, गॅस बारीक करून घेते. आता थोडा एक 5 मिनिट ठेवते बर कमीला झाकून. झालं फक्त भाकरी टाकलं की झालं स्वयंपाक. आम्ही घेतो जेवायला आता. मुलांचा अभ्यास चालू आहे. तर तुला काय नाहीच म्हणली ग श्रुतिका, भूक आणायचं आहे. एवढं झाल्यानंतर जाऊ आपण. देवाला नैवेद्य दाखवते. पिठला भाकर ही स्वामी समर्थला आवडत जेवण आहे. हा ताट अशीच मी ना आईंना देते. तू जेवत नाही शू काय पिटल भाकरी भात गुरुवारांनी पिटलं केलं का? देवाला निवत दाखवूनच तेच ताट तुम्हाला दिलं फिरून. माझा स्वयंपाक झालेला आहे पूर्ण. आता मला किचन वगैरे स्वच्छ करून घेते. आता आम्ही ना तिला काय हवंय नकोय ते सगळे आम्ही मग आम्ही तिघं पण जेवायला बसून घेतो. जेवण लवकर केलं ना कसं होते पचनक्रिया चांगली होत असते. उशीर झालं ना ऍसिडिटी होते, आपल्या पोटातला त्रास वाढतो. उशीरला झोपा पण जेवण लवकर केलं ना कसं तब्येत पण छान लागतो. 10 वाजता कधी 9 साडे 9 ला आणि पचणार कधी ना आपलं जेवण. जेवण 8 साडे 8 वाजता मग पूर्णपणे काम होत. आता ना मी माझे जेवण ती सगळं झाल्यानंतर कुकर वगैरे सगळे रिकाम करणार, मग भांडे घासून घेते. Gracias.
आईनना दूध भाकर लय आवडते. आता ना श्रुतीसाठी ना वह्या संपले होते, तिचे दोन वह्या आणलेल्या आहेत. ते व्हिडिओ तुम्हाला दाखवलेलं नाही आहे आम्ही गेलेलो, कारण की चार्जिंग संपलं होतं. मग आता आम्ही स्टेशनरीच्या दुकानाला जाऊन हा दोन वह्या आणलेला आहे. मला सुद्धा भात आणि आमटीच लागतो.